では。हर्षवर्धन सबनीस और खोत मिलके गावकरांची जमिनी कंपनी जनावर करून घ्यायले. त्या शेतकऱ्यांना नाही आम्हाला नडायला आहे आणि आम्हाला त्रास द्यायला लागलाय. त्याला जाऊन सांगा आजच्या आज वाड्यावर भेटा यायचं ताबडतोब. किताताई, ह्या घरात कोण कोण हाय आणि कोणाशी कोणाचं काय नातं आहे हे समजा तुम्हाला सांगणार होत. पण आता पावत तू फक्त दादासाहेब आणि आई साहेबांबद्दलच सांगितलंयस. सांगते सांगते. दादासाहेबांना एक भाऊ आहे, धाकटा भाऊ, रमाकांत काका. पण आम्ही सगळे त्यांना आबास म्हणतो. आबांना दोन मुले आहेत, रघुभाऊ आणि निशा. आणि रघुभाऊंची बायको म्हणजे सुजाता वहिनी. तू भेटलीस ना तिला? वय वय. आणि आबांची बायको म्हणजे श्यामल काकी. दादासाहेबांनी किती मुलं आहेत? त्यांना तीन मुले. सगळ्यात थोरला मुलगा म्हणजे चंद्राभू आणि त्यांची बायको म्हणजे शिल्पा वहिनी आणि त्यांची मुलगी म्हणजे हिरा. चंद्राभाऊ कामानिमित्त मुंबईला असतात आणि दादासाहेबांना एक मुलगी होती राधा, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. मग ती कुठं आहे? लगीन करून सासरी गेली आहे. अग गप का झालीस तू? ती आता या जगात नाहीये. अयो काय झालं तिला? जाऊ दे, ती आता आपल्यात नाही हेच खरं. आणि देवा, देवा कोणाचा मुलगा आहे? देवा, तुझ्याला देवा म्हणतेस की नाही? त्याचं खरं नाव आहे सूर्या. दादासाहेबांचा धाकटा मुलगा. पण ते घरामध्ये समजून परिस वेगळंच वाटतात ना. घरातल्यांसारखा वाटायला तो घरात असायला पाहिजे की. म्हणजे शिक्षणासाठी तो बाहेर होता आणि त्यानंतर तो अमेरिकेला होता नोकरीसाठी. अमेरिका दुसरा देश. यो आपल्यापासून लई लांब असेल ना ते. लई लांब आहे. मग ते परत का आले? इथं दादासाहेबांबरोबर कोणी नव्हतं म्हणजे मदतीला म्हणून परत आले. बर, मग तू कोण दादासाहेबांची? दादासाहेबांना मी त्यांच्या मुलीसारखी आहे. हा म्हणजे आबू सतत त्यांच्या बरोबरच असतात. मम्मी पण इथं लहानाची मोठी झाली. म्हणजे तू देवाच्या बहिणीसारखी आहेस? तर नाही नाही, बहिणीसारखी नाहीये. अग आता तूच म्हणलीस ना दादासाहेबांसाठी तू त्यांच्या मुलीसारखी आहेस म्हणून. हा पण सूर्याची बहीण नाहीये. मग तो तुझा कोण लागतो? सूर्या माझा कोण? तो माझा सगळ्यात जवळचा मित्र. तो मला हसवतो, चिडवतो, रागवतो कधी कधी, पण माझी खूप काळजी घेतो आणि म्हणून तो मला खूप आवडतो. आवडतो म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच तो आवडतो. लाडकाय सगळ्यांचा. असं मी आज समजत होते की तू बी आज घरची आहेस. तू पण माझ्यासारखी बाहेरचीच आहेस की. तरी बी या घरानं आपल्याला आपल्यासारखं मानलंय बघ. होय की नाही? हे सगळं ठीक आहे, बाकीच्या लोकांच्या सह्या कधी मिळणार? लवकरच मिळतील छोटे मालक. म्हणजे मी स्वतः लक्ष घातलंय त्याच्यात. तुम्ही स्वतःच लक्ष घालताय आधीपासून, पण तरी काहींच्या सह्या मिळत आहेत आणि काहींच्या नाही, असं का? आता तुम्हाला काय सांगायचं छोटे मालक? अहो प्रत्येक जण सवत्याच्या डोसक्याने विचार करतो असं नाही. आणि ज्यांना सवत्याच्या डोसक्याने विचार करता येत नाही हा, ते दादासाहेबांनी विचारूनच सह्या करणार असं म्हणतील. त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केलाय?
आता तुम्ही इशे काढलं म्हणून सांगतो किसे, आता इतकं समज घडलं म्हणल्यावर ही बातमी दादासाहेबांच्या कानावर तर जाणारच का नाही आणि ते खवळणार पण. हा मग मी तर असं म्हणतो की आता ह्या राहिलेल्या शेतकऱ्यांचा विचार करण्यापरीच आपण आपला विचार करायला पाहिजे, नाही तर ते दादासाहेब आपले काय करतील सांगता येत नाही. खोत तुम्ही माझ्या बरोबर काम करताय असे भित्र्यासारखे काय बोलताय? नाही कधी कधी ते अनुभव गाठीशी असला म्हणलं भ्याव वाटतय. हो मी नाही घाबरत कोणाला असते ना, आणि कोणाच्या सांगण्यावर ना कामही करत नाही. मी जे ठरवतो मला जे वाटत तेच मी करतो. हर्षवर्धन राजवर्धन सबनीस बोलतो. शब्बीर बोलतो. दादासाहेबांनी याद केलं ताबडतोब उठायचं इकडे यायला निघायचं. ठीक आहे, हे विशेष काम होतं की काय? इकडे आल्यावर समजा कळत. आणि मला नाही यावं असं वाटलं तर? नाही आलात तर कसं उचलायचं ते आमच्या माणसांना चांगलंच माहित. हो तुमचं म्हणणं खरं ठरलंय. म्हणजे काय झालं? म्हणजे कुणाचा फोन होता? शब्बीर वाड्यावरनं निरोप आलाय, आपल्याला भेटायला बोलवलंय. काय चला निघायला हवं आपल्याला. नाही मी काय म्हणतो आता फोन तुमच्यासाठी होता म्हणल्यावर तुम्हीच एकटे गेले तर? ज्या कामासाठी फोन आला होता ते काम आपण दोघं करतोय ना, मग भेटायलाही दोघांना जायला हवं. नाही नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता इथं एवढं काम पडलं म्हणलं तुम्ही जाऊन ये ना. तुम्ही येतो मी हे समज नीट करून ठेवतो. केस हे जाताना सौताच्या दोन पायावर गेलेत, येताना चार खांद्यावर आले नाही म्हणजे मिळवले. ए बिस्किट आण रे. भूतटकी झाली काय आपल्या घरात? कळा दिसन झालंय. इकडे 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 ये. काय झालं भाऊ? गड्या कुठं माझं? माझ्या हाताचं घड्याळ कुठं आहे? अहो तुमचं घड्याळ कुठं आहे मला कसं माहित असेल ना. आत्ता इकडनं कोण गेलं होत? कोण गेलं होतं इकडनं? तू गेली होतीस ना? तूच घेतला असणार माझा घड्या. किती चोत माहितीये तुला? किती चोत घड्या? मी नाही चोरलं घड्याळ. आपड्यावरून तूच भामटी चोर वाटतीस काय? पोलिसाला सांगायला बी कमी जास्त करणार नाही, लक्षात ठेव तू. लवकर पोलिसाला फोन, लवकर लवकर फोन लावत. कुठं काय झालं? काय नाही. तुला कोणी काही बोललंय का? नाही कोण काय नाही बोल. चालू आहे बघ, मुकाट्याने काय झालंय ते मला नीट सांग. काय तर विनाकारण मलाही तुझ्यावर ओरडावं लागेल. ते काय? ते भाऊ माझ्यावर ओरडले. कोण भाऊ? ते कोपऱ्यातल्या खोलीत राहतात ना ते. रघुदा कशावरून काय झालं? काय बोलला? माझ्यावर चोरीचा आळा घेतला त्यांनी. मी त्यांना लई म्हणलं मी चोर नाही म्हणून, पण ते ऐकायलाच तयार नव्हते.
लय नको नको ते बोलले मला. रघुदा ही जे काय बोलतीये ते खरंय का? काय बोलली? तू तिच्यावर चोरीचा आळ घेतलास? म्हणजे माझ हाताचं घड्याळ खोलीत सापडत नव्हतं म्हणून मी म्हणलं माझं घड्याळ तू चोरलंस का? बरोबर ना? कशावरून चोर ठरवायला लागलास तिला? तिच्या दिसण्यावर ना? का तिने अंगावर जी काही कापड नेसले त्यावर? नाही पण सूर्या, आपल्या घरामध्ये ती नवीन आहे म्हणल्यावर मग? हा मग काय झालं? नवीन आहे तर काय झालं? रघुदा ती जुनी आहे का नवीन आहे हा मुद्दा महत्वाचा नाहीये. माणूस आहे अरे ती, आणि या घरात तिला मी घेऊन आलोय, लक्षात ठेव. ती आजारी आहे आणि जोवर ती पूर्णपणे बरी होत नाही तोवर तिची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. मग घरातलं कुणीही तिच्यावर भलतेसल ते आरोप करून तिला दुखावणार असेल तर ते मला चालणार नाही. या घरातली नोकर किंवा मोलकरीण नाहीये ती, आणि तसं तिला कोणीही वागवायचा प्रयत्न करायचा नाही. झुंजाररावांची रीतच नाहीये तशी. तिच्या बाबतीत पहिल्यांदाच हे घडतंय म्हणून मी फार काही बोलत नाही, पण पुन्हा जर असं काही कडलं तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल. आणि रघुदा, माणूस कसा दिसतो, काय कापड नेसतो यावरनं तो चोर ठरत नसतो. त्याची वृत्ती आणि नियत हेच त्याचं काम ठरवत असत, लक्षात ठेवायचं. मारी सूर्याचे कोण कुठली ती रस्त्यावर सापडली फालतू पोर? त्या पोरीसाठी मला चार गोष्टी सुनावल्या. त्या वाड्याचं काही खरं नाही, चुकतंय सगळ्या वाड्यावर सगळ्यांच चुक. बोला की निशताई. खोत, हर्षवर्धन कुठे आहेत? फोन लागत नाहीये त्यांचा. वाड्यावरच यायला निघालेत. हा दादासाहेबांनी बोलून घेतले त्याचनी वाड्यावर. तुम्हाला ठाव नव्हे? दादासाहेबांनी हर्षवर्धनला वाड्यावर बोलवले? वय नमस्कार दादासाहेब. नमस्कार. कसा? थँक यू गणू दादा. काय दादासाहेब, आज कशी काय आठवण काढली? मला मात्र तुमची आठवण नेहमी येते. बऱ्याचदा असं वाटतं तुम्हाला येऊन भेटावं, तुमच्याशी छान गप्पा माराव्या,
वरिष्ठ म्हणून तुमच्याकडनं चार गोष्टी शिकाव्या. कामाच्या गडबडीत नाही होती ना. तुम्हाला आता वाटेल हे सगळं मी बोलायचं म्हणून बोलतोय, पण तसं नाहीये, खरं बोलतोय मी. दादासाहेब, तुमच्या काही गोष्टी आहेत ज्याने मी खरंच खूप इम्प्रेस झालो. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा वाडा नेहमी खुला असतो. मग तुमचा शत्रू सुद्धा इकडे तुमच्याकडे मदत मागायला येऊ शकतो. आणि दादासाहेब, तुमच्या याच गोष्टींना इम्प्रेस होऊन मी सुद्धा तुमच्यासारखं काम करायचा प्रयत्न करतोय. हो, तुम्हाला कळलं की नाही माझ्या नवीन कामाबद्दल? तुमच्यासारखंच गावातल्या शेतकऱ्यांना मी सुद्धा मदत करायला सुरुवात केली आहे आणि अजूनही करतोय. तुम्ही मदत का केली आहे आणि कशा पाय करताय हे काय आम्हाला ठाव नाही होय. म्हणूनच आम्ही तुम्हाला इथं बोलवून घेतलंय. म्हणजे समजलो नाही मी. हे गाव, इथली माती, या मातीत राहणारा शेतकरी हे समज आम्ही आमचं समजतो. इथं बाहेरचा कोणी येऊन सावकारी वाजवू शकत नाही. लोकांच्या साधेपणाचा फायदा घेऊन कोणी हक्क गाजवू शकत नाही. इथली शेती इथल्या शेतकऱ्याचीच आहे. त्यांना गोड बोलून जर कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर काय बोलताय दादासाहेब तुम्ही? फसवणूक आणि मी? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दादासाहेब. मग नेमका काय प्रकार आहे असं तुला वाटत? मी त्या गावकऱ्यांना अगदी सन्मानपूर्वक योग्य मोबदला देऊन त्यांची जमीन भाड्याने घेतोय. इथं कुणी आम्हाला समजण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. एखाद्या गोष्टीची खात्री झाल्याशिवाय आम्ही कधी बोलत नसतोय. या आधी तुमचे वडील आमच्याकडे आले होते, त्यांचा प्रस्ताव घेऊन. त्यांचा प्रस्ताव ऐकून आम्हाला असं वाटलं होतं की गावकऱ्यांच्या भल्या करता ते काहीतरी करतायत. तेवढंच आमचा सूर्य मध्ये झाला. तुमच्या वडिलांचा प्रस्तावामागचा काय हेतू आहे, तुमच्या कंपनीचं स्वरूप काय आहे आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे त्यांनी आम्हाला समजून सांगितले. माणसाच्या मनात काळेबेर असलं ना की त्याच्या हातून कधीच काय चांगलं होऊ शकत नाही हे त्या दिवशीच आम्हाला कळून चुकलं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवून घेतलं. तुमचं जे काय चाललंय ते ताबडतोब थांबलं पाहिजे. ठीक, ही झाली तुमची बाजू. आता मला माझी बाजू मांडायची संधी मिळायला हवी की नाही? बोला. खरं तर डॅड तुमच्याकडे चांगलाच प्रस्ताव घेऊन आले होते, तुम्हाला तो नाही पटला. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण आता जर मी गावकऱ्यांना हाताशी घेऊन त्यांच्या भल्याचं काही करायचा प्रयत्न करत असेल तर त्यात हरकत घेण्यासारखं काय आहे? तुम्ही त्यांची मदत करताय, तशीच मी सुद्धा त्यांची मदतच करतोय. त्यांची जमीन मी भाड्याने घेतोय, त्याचं त्यांना भाडं देतोय, त्यात त्यांचं नुकसान कुठे आहे? या संध्या बोलायची गोष्टी झाल्या. तुम्ही त्यांना जबरदस्तीनं फसवून कागदपत्रांवरती अंगठी घ्यायला लागलाय. त्यांच्या जमिनी तुमच्या नावावर करायलाय हे काय आम्हाला ठाव नाही? हर्षवर्धन सबनीस, आम्ही तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे समज थांबायला हवं, नाहीतर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. इथं आम्ही बोलू तो कायदा असतो आणि करू तो वायदा असतो. मान्य, तुम्ही हे जे काही म्हणताय ते सगळं मान्य. चला, माझी चूक सुद्धा मान्य करतो. तुमचे कायदे आणि तुमचे नियम समजून घेण्याचा मी याआधी प्रयत्न केलाच. कदाचित ते माझ्यापर्यंत पोहोचत नसतील, मला कळत नसतील आणि म्हणून या चुका होत असतील माझ्याकडनं. दादासाहेब, माझ्याकडनं अशी चूक
परत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर एक रिक्वेस्ट. काय रिक्वेस्ट? तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्ही माझ्या बरोबर द्या, जिला तुमचे कायदे नियम व्यवस्थित माहीत असतील. ती व्यक्ती माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या बरोबर असेल, मग माझ्याकडनं चूक होण्याचा प्रश्नच नाही आणि माझ्यामुळे तुम्हीही दुखावले जाणार नाही. नक्की काय म्हणायचं आहे तुला? मला असं म्हणायचंय की जसं माझे डॅड इथे काम करत असताना तुमची निशा त्यांच्या बरोबर काम करत होती, तसंच तिला माझ्या बरोबर काम करू दे. म्हणजे कामात माझ्या चुका होणारच नाही. हिम्मत कशी झाली असं विचारण्याची?